नमस्कार, तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूज। आताच एक महत्त्वाची बातमी समोर येते, पाहूयात। मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत असतानाच आता धनगर आरक्षणावरून धनगर समाजही आक्रमक झालाय। गेल्या 10 महिन्यांपासून झोपी गेलेल्या सरकारला जाग करण्यासाठी आता 25 सप्टेंबर रोजी राज्यभर ढोल बजाव सरकार जगाव हे आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीमध्ये पत्रकार बैठकीत दिली आहे। महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी ही गेल्या अनेक वर्षापासूनची आमची सर्वांची मागणी आहे आणि राज्य सरकारनं त्याबाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय करावा। गेल्या 10 महिन्यापासून या आरक्षणाच्या बाबतीमध्ये राज्य सरकार कोणत्याही बाबतीमध्ये गंभीर नाही, कोणतीही चर्चा बैठक धनगर समाजाबरोबर केलेली नाही। म्हणून आम्ही आज 25 तारखेला शुक्रवारी राज्यभरामध्ये धनगर समाजाच्या वतीनं ढोल बजाओ सरकार जगाओ जे सरकार गेल्या 10 महिन्यापासून झोपलंय, धनगर समाजाच्या अंमलबजावणी बाबतीत काही बोलत नाही, ज्या आदिवासींना योजना त्या धनगरांना, मागच्या सरकारनं देवेंद्र फडणवीस सरकारनं जे 22 योजना दिलेल्या आहेत त्याचीसुद्धा कुठलीही अंमलबजावणी या सरकारनं केलेली नाही, त्यामुळं राज्यभर ग्रामपंचायतच्या समोर, नगरपंचायत, तहसील, जिल्हाधिकारी कार्यालय आणि मंदिरं यांच्या समोर धनगर समाजाच्या वतीनं ढोल वाजवून सरकारला जागं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि सकाळी 10 वाजता हे आंदोलन सुरू होईल। मी स्वतः पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन तिथं पांडुरंगाकडं आम्ही ढोल वाजवून या सरकारला सुबुद्धी देण्याचं साकडं 25 तारखेला सकाळी 10 वाजता घालणार आहोत। राज्यभरातील समाज बांधवांनी या सगळ्या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवावा ही आपल्या माध्यमातून विनंती। 25 तारखेला तुम्ही आंदोलन करताय, मात्र तेव्हाही तुमची मागणी पूर्ण झाली, पुढची दिशा काय असेल? ज्या त्या वेळेस आम्ही आमच्या आंदोलनाची दिशा आपल्यासमोर मांडत राहू, 25 तारखेचं आंदोलन आम्ही यशस्वी करू आणि तिथून पुढं राज्य सरकार काय भूमिका घेत आहे त्याच्यावरती आमची भूमिका राहील। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज।